नमस्कार जनमत महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर आपण जाणून घेऊया नवरात्राचे नवरंग आणि माताजीचा उत्सव शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे या नऊ दिवसांमध्ये कोणत्या दिवशी कोणता रंग आणि रंगांचे महत्व काय याविषयी आपण बोलणार आहोत पहिला दिवस म्हणजे शैलपुत्री मातेचा दिवस या दिवशी पांढऱ्या रंगाला अतिशय महत्त्व आहे पहिला दिवस हा पांढरा रंग असतो या दिवशी शैलपुत्र देवीची पूजा केली जाते या दिवशी पांढरा रंग शुभ मानला जातो देवी शैलपुत्रींना हा रंग खूप आवडतो पांढरा रंग हा श्वेत शुद्धता आणि शांतीचं प्रतीक आहे मंडळी जनमत महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब लाईक अँड शेअर करायला विसरू नका बरं का, का। जय माताजी